थोरले शाहू हे मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती श्री संभाजी महाराज यांचे पुत्र व त्यांची आई होती महाराणी येसूबाई. स्वराज्य संस्थापक शिवछत्रपतींचे ते पौत्र. शाहूंचा जन्म 18 मे 1682 रोजी रायगड जिल्ह्यातील मानगाव तालुक्यात गांगौर येथे राणी येसूबाईंच्या पोटी झाला. धर्मवीर संभाजी महाराजांच्या हत्येनंतर मुघलांनी रायगड किल्ला घेण्यास सुरुवात केली. राजाराम महाराज संभाजींच्या हत्येनंतर छत्रपती झाले. महाराणी येसूबाई, बाळशाहू यांसह इतर मुघलांच्या कैदेत सापडले. औरंगजेबाचा सरदार जुल्फिकार खान यांनी रायगडास वेढून बाळशाहूंना नजरकैद केले. यानंतर सुमारे 17 वर्षे बाळशाहू औरंगजेबाच्या नजरकैदेत राहिले. राजारामांनी जिंजी येथून सुटण्यापणाने औरंगजेबाच्या अडचणींवर मात केली. संताजी धनाजी वगैरे सरदारांनी औरंगजेबास वैतागून सोडले. दुर्दैवाने राजाराम महाराजांची 3 मार्च 1700 रोजी सिंहगडावर निधन झाले. तर औरंगजेबाला मराठ्यांची पाळंमुळं पूर्णपणे उघडून टाकण्याची खात्री वाटली. पण राजारामांची पत्नी तारा राणी रणरागिणीच्या रूपात त्याच्या समोर उभी राहील अशी कल्पनाही औरंगजेबाला मिळाली. नोव्हेंबर 1703 मध्ये बादशाहने शाहूंचा विवाह लावून दिला आणि 5000 मनसब शाहूंना देऊ केली. औरंगजेबाची कन्या जिन्नतुन्निसा बेगम यांनी शाहूंचा सांभाळ केला. संभाजी महाराजांच्या हत्येने चौतावून उठलेल्या महाराष्ट्रातल्या मावळ्यांनी औरंगजेबाला दिल्लीच्या तख्तावर बसण्याचे स्वप्न भंग करून टाकले. अखेर या महाराष्ट्रातच बादशाह औरंगजेब मरण पावला. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा आजम शाह हा पदावर आला व त्याने शाहू राजांची मुघलांच्या कैदेतून सुटका केली. शिवरायांच्या या नातवाचे महाराष्ट्रात स्वागत झाले. शाहू राजांना दक्षिणेतील खानदेश, वराड, औरंगाबाद, बीदर, हैदराबाद आणि विजापूर या प्रदेशचे 64 देशमुखचे अधिकार दिले. दिवस शाहूंना त्यांची काकी महाराणी ताराबाई यांनी विरोध दर्शवला. शाहू राजांनी ताराराणीच्या खेडच्या लढाईत पराभव केला आणि धनाजी जाधव शाहूंच्या गोटात सामील झाले. शाहू चाकरवरून चंदरगडी आल्याने ताराराणींनी आपला पुत्र शिवाराजे यासह सातारा सोडून पन्हाळगडी आल्या. आपला पुत्र शिवाराजे यास गादीवर बसून त्यांनी कोल्हापुरात स्वतंत्र करवीर राज्याची स्थापना केली. अखेर या वारसा हक्क कलहात शाहूंनी 12 जानेवारी 1708 रोजी राज्याभिषेक करून अष्टप्रधान मंडळांची नेमणूक केली. शाहू राजे सातारा संस्थानाचे मराठी साम्राज्याचे छत्रपती श्री शाहू महाराज सिंहासनारूढ झाले. अजिंक्य तारा ही स्वराज्याची नवी राजधानी बनली. यानंतर सेनापती धनाजी जाधवांचा 17 जून 1708 रोजी मृत्यू झाला. शाहूंनी धनाजी पुत्र चंद्रसेन जाधवची सेनापती पदी नियुक्ती केली. बाळाजी विश्वनाथास सेनाकर्ते पद दिले. पेशवाई स्वराज्यात आली. काही दिवसांनी चंद्रसेन ताराराणींच्या गोटात सामील झाले. बाळाजी चंद्रसेन उदाजी कान्होजी आंग्रे यांना शाहूंच्या बाजूने शाहू महाराजांनी बाळाजी विश्वनाथ यांची पेशवे पदावर नियुक्ती. ताराराणी सावत्र पुत्र संभाजी दुसरा यांनी कोल्हापूरची गादी बळकाव. याच सुमारास मराठी सैन्य दिल्लीला जाऊन 6 सुभ्यांच्या सनदा व मुघल कैदेतील पोलीस मंडळींना स्वराज्यात घेऊन आले. बाळाजी विश्वनाथांच्या मृत्यूनंतर त्यांचा ज्येष्ठ मुलगा थोरला बाजीराव यांना शाहूंनी पेशवेपदी नियुक्त केले. थोरले बाजीराव आणि त्यांचे बंधू चिमाजी अप्पा यांच्या काळात राज्य विस्तार होऊन मराठेशाहीची शान अधिक वाढली. शाहूंनी निजाम, सिद्दी, पोर्तुगीज यासारख्या कट्टर शत्रूंची टक्कर देऊन मराठी राज्याचे आसन स्थिर केले. शाहूंच्या महाराणी ताराबाई संस्थापित करवीरच्या गादीबरोबरच्या
म्हणजेच संभाजी दुसरा यांसोबतचा संघर्ष संपला नव्हता. निजामाच्या मदतीने दुसरा संभाजीने शाहू विरोधात गोळी झाली. 8-10 वर्षानंतर अखेर पहिल्या बाजीरावांनी निजामाचा मालखेड येथील युद्धात पराभव केला. 6 मार्च 1728 रोजी मुंगी शेगाव येथे तह होऊन शाहू हेच मराठा साम्राज्याचे एकमेव धनी आहे हे निजामाने मान्य केले. यानंतर शाहू व करवीर राज्य यात 13 एप्रिल 1731 रोजी वारणेचा तह झाला आणि वारणामध्ये दोन्ही राज्यांची सरहद म्हणून मान्य करण्यात आली. यापुढे शाहूंनी ताराराणींचा सांभाळ केला. याच सुमारास थोरल्या बाजीरावांचे अकाली निधन झाले व त्यांचा ज्येष्ठ पुत्र बाळाजी बाजीराव म्हणजे नानासाहेब हे पेशवेपदावर आले. छत्रपती शाहू महाराजांनी अखिल हिंदुस्थानात मराठीच्या राज्याचा विस्तार केला. मराठी सैन्याने अटकेपर्यंत मराठी स्वराज्याचा झेंडा पोहोचविला. शाहू महाराजांबद्दल सांगायचे तर त्यांची राहणी साधी होती. सामान्य लोकांना ते विसरत. ते उदार दयाळू होते. शाहूंना नेहमी उत्तम घोडे कुत्रे पक्षी बाळगण्याची मोठी हौस होती. तसेच त्यांना बाग बगीचाचीही आवड होती. छत्रपती शाहूंची ऐन उमेदीची वर्ष मुघलांच्या नजरकैदेत व्यतीत झाल्याने शाहू मोहिमेवर स्वतः किंचित जा. प्रधान व सेनापती कितीही शूर असले तरी त्यांना योग्य ती कामगिरी देत त्यांच्यातर्फे स्वराज्य साधण्याचे कौशल्य शाहूंना होते. शाहूंच्या कारकिर्दीत स्वराज्याच्या मावळ्यांनी मराठी साम्राज्याचा पुनर्विस्तार गुजरात माळवा बंगाल बुंदेलखंड ओरिसा कर्नाटक विदर्भ या राज्यात केला. एकापेक्षा एक सरदार पदवी असूनही शाहू सर्वांना योग्य ती कामगिरी देत. थोरले बाजीराव यांस शाहूंनी स्वतंत्र दिले असले तरी तो शाहूंच्या पूर्ण नियंत्रणाखालीच होता. शाहूंनी वृद्धापकाळात ताराराणींच्या नातू रामराजा यास दत्तक घेण्याचे ठरवले. शाहू महाराज सर्व गुण संपन्न धीरोदात्त कुशल प्रशासक उत्तम सेनानी होते. अखेर या मराठी साम्राज्याच्या छत्रपतींची श्री छत्रपती शाहू महाराजांची आजारपणामुळे 15 डिसेंबर 1749 रोजी सातारा येथे देहावसान झाले. सातारा संगमनेरी येथे त्यांची समाधी आहे. त्यांच्या मृत्यूपश्चात रामराजे यांस दत्तक घेण्यात आले आणि रामराजांना सातारा संस्थानाचे छत्रपती पद मिळाले. यापुढे मराठी साम्राज्याची सूत्रे पेशव्यांच्या ताब्यात गेली. शिवरायांच्या महान पराक्रम धर्मवीर शंभू राजांचे महाबलिदान आणि आपल्या कारकिर्दीत शाहू महाराजांनी स्वराज्याचे साम्राज्यात रूपांतर केले. मराठी राज्याला साम्राज्याकडे नेणाऱ्या अशा या महान छत्रपतींना शंभूराजे पुत्र छत्रपती श्री शाहू महाराजांना मानाचा मुद्रा.